नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज नवा दिवस, नवा विषय आणि नवी चर्चा. आणि आज माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच थिंक बँकवरती येत आहेत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर. सर स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. नमस्कार. सर, गेले कित्येक दशकं राजकीय पत्रकार म्हणून कार्यरत आहेत, विशेषतः मुंबईत कार्यरत आहेत. शिवसेनेवरती त्यांनी लिहिलेलं पुस्तक खूप गाजलेलं आहे. मुंबईच्या बदलांवरती सुद्धा त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. अशी व्यक्ती आज आपल्याबरोबर थिंक बँकवरती आली आहे आणि विषय अर्थातच आहे तो म्हणजे काल झालेला घटनाक्रम. एकूणातच नारायण राणे यांना झालेली अटक आणि त्याच्या आनुषंगिक घटना याच्याविषयी आज आपण सरांशी बोलणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की काल जे काही घडलं ते नक्की काय होतं, ते कशामुळे घडलं, ते एका रात्रीत घडलं तर त्याच्या पाठीमागं काही पार्श्वभूमी आहे, या सगळ्याकडं तुम्ही कसं बघता आणि याचं विश्लेषण तुम्ही कसं करता? 95 साली महाराष्ट्रात प्रथमच शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीची सत्ता आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर 4 वर्षांनी काही कारणांनी मनोहर जोशींना जावं लागलं आणि राणे मुख्यमंत्री झाले. या वेळेपर्यंत राणे हे अत्यंत कडवे, बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर, एकनिष्ठ, ज्याला बाळासाहेबांचा शब्द वापरायचा तर तो कडवा आणि मला अंगार पाहिजे वगैरे अशा टाईपचा शिवसैनिक होता आणि ते त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. पुढे योगायोगाने किंवा शिवसेना, राणे आणि भाजप यांच्या दुर्दैवाने पवार काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी 99 साली स्वतःची वेगळं स्वतंत्र पक्ष काढल्यानंतर सुद्धा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढाई महाराष्ट्रात होऊन सुद्धा शिवसेना भाजप युतीला सत्ता मिळवता आली नाही. आणि तेव्हापासून नारायण राणे हे सतत सत्ता कशी मिळाली या एकाच भावनेने पछाडलेले होते. आपल्याला माहिती आहे त्यांनी काही आमदारांची पळवापळवी केली होती आणि सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. ते आमदार जोगेश्वरीतल्या एका रिझॉर्टवर नेऊन ठेवले होते वगैरे. म्हणजे नारायण राणेंच्या पुढे एकमेव ध्येय त्या काळामध्ये सत्ता हेच होतं. ते कितीही चांगले विरोधी पक्षनेते असले, ते अभ्यासू होते. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा बजेटवरती त्यांची कमांड आहे. कारण बजेट वाचणं ही एक अत्यंत अवघड गोष्ट असते. बजेटची जी पुस्तकं येतात ती भल्या भल्या पत्रकारांना, अर्थकारणांना कळत नाहीत. नारायण राणे यांनी ते सर्व शिकून घेतलं होतं. पण ते सगळं सोडून ते सत्तेच्याच नादी लागले आणि नेमक्या त्याच काळामध्ये म्हणजे 99 नंतर घटना अशी घडली की उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेनेची सूत्र सगळी जायला लागली. शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हातात जशी जायला लागली तसं नारायण राणे यांच्या मनात उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे काहीही बोलत असले तरी अशी एक शंका येत राहिली की उद्धव ठाकरे हे आपले राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. राजकीय प्रतिस्पर्धी म्हणजे काय याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशींना किंवा नारायण राणे यांना मुख्यमंत्री केलं तेव्हा बाळासाहेबांच्या मनात चुकून सुद्धा मुख्यमंत्री किंवा सत्तेच्या पदावर जाण्याची, मंत्रालयात बसून कारभार करण्याची इच्छा नव्हती हे स्पष्ट होतं. पण उद्धवच्या मनात ती विचार आहे ती ईर्ष्या आहे हे ज्या क्षणी नारायण राणे यांना जाणवलं तिथपासून खरा संघर्ष सुरू झाला. आणि तो संघर्ष शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा नसून तो संघर्ष उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे असा होता. आणि त्यामुळेच ते जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले इतकी प्रचंड मोठी बॅकग्राऊंड काल जे घडलं त्याला आहे की ते जेव्हा 2005-06 साली 15-16 वर्षांपूर्वी बाहेर पडले शिवसेनेतनं तेव्हा त्यांनी शिवसेनेत पदांचा बाजार मांडला आहे असा आरोप केला होता. याचा अर्थ स्पष्ट होता की बाळासाहेबांच्या काळात ते होत नव्हतं आणि आता उद्धव ठाकरे यांच्या हातात सर्व सूत्र गेल्यानंतर शिवसेनेतलं कोणतंही पद, मग ते शाखा प्रमुख असेल, उपशाखा प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, काय ते त्यांचे संपर्क मंत्री असतात, अशी जी पदं आहेत ती पदं ही पैसे घेऊन उद्धव ठाकरे त्याचं वाटप करत आहेत असा तो आरोप होता. तेव्हापासून त्या दोघांमध्ये सुरू झालेल्या खणाखणींना खूप मोठी चिथावणी मिळाली थेट उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीच झाल्या. नारायण राणे जेव्हा काँग्रेसमध्ये गेले तेव्हा त्यांच्या मनात अशी खमकी इच्छा होती की आपल्याला काँग्रेस मुख्यमंत्रीपद देईल. त्यांच्यासारख्या धूर्त राजकारणाला हे समजलं नाही की केवळ कोकणामध्ये शिवसेनेच्या विरोधात उभं करायला एक ठणठणीत दमदार माणूस पाहिजे म्हणून काँग्रेसने त्यांना घेतलं आहे. काँग्रेस अशा बाहेरून आलेल्या माणसाला मुख्यमंत्रीपद कधीच देणार नाही. त्यामुळे राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं जे खतखत मनातली होती आणि वैमनस्य होतं ते लक्षात घेऊनच
या जनयात आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे डाव रचून नारायण राणे यांना मुंबईत उभं केलं, तेव्हाच ते शिवसेनेच्या विरुद्ध आणि उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बोलणार हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. आणि ते त्यांनी आपले इरादे काय आहेत ते जाणीवपूर्वक शिवसैनिकांना आपण उचकवणे हा शब्द संसदीय आहे का मला माहित नाही, पण हा उचकवण्यासाठीच म्हणू आपण बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला वंदन करून, ते काही स्मारक नाही आहे, स्मारक अजून व्हायचंय, तर त्या स्मृतीस्थळाला वंदन करून त्यांनी ते सुरू करण्यामागचा त्यांचा हेतू हाच होता की मी बाळासाहेबांना मानतो पण उद्धवला मानत नाही, हेच त्यांना दाखवायचं होतं. त्यामुळे पुढचा राडा हा अपेक्षितच होता. सर, ही घटना तर घडली, पण याचे आता राजकीय परिणाम काय होतील, याचा फायदा कोणाला आहे, याचा तोटा कोणाला आहे, असं काहीतरी घडणार हे जेव्हा नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड झाली तेव्हाच भाजपला माहीत होतं का? तरीसुद्धा हे का घडू दिलं, आणि शिवसेना किंवा महाविकास आघाडी म्हणून याचे परिणाम मग काय होतील आता? मला स्वतःला असं वाटतं की काल दिवसभरात जे काय घडलं म्हणजे मुळात त्याची सुरुवात तर आपण अगदी सहजपणे म्हणू शकतो की मुख्यमंत्री मग तो कोणी असो, कोणत्याही पक्षाचा असो, तो अख्ख्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो. तो तुमच्या पक्षाचा नसेल, तो तुमच्या विचाराचा नसेल, आपण अजूनही लोकशाही मानतो. त्यामुळे मुख्यमंत्री हे काही शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत किंवा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत असं म्हणत नाही आपण कधी, आपण त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतो. या मुख्यमंत्र्यांविरुद्ध राणे ज्या पद्धतीने बोलतात म्हणजे ते पहिली गोष्ट म्हणजे ते अरेतुरेत, हा म्हणजे कोणत्याच अशा सिनियर पदावर असलेल्या व्यक्तीचा तुम्ही त्याचे बालमित्र असलात, शाळकरी सवंगडी असलात, तुम्ही त्याला अगदी अंगाखांद्यावर ठेवलेला असलात, तरी आपण तो एकदा त्या पदावर जाऊन बसल्यावरती आपण त्याचा उल्लेख अरेतुरेत करत नाही. शिवसैनिकांच्या मनात संताप तेव्हापासूनच होतात, नंतर ते त्याची अक्कल काढतात की तू काय डॉक्टर आहेस का, तू मला काय सांगतोस की तिसरी लाट येणार आहे, तुला काय कळतं का त्यातलं, असं करत त्यांनी जेव्हा कानाखाली वाजवीन वगैरे पर्यंत ते पोचले ते त्यांना बिलकुलच शोभणार नाही. ते स्वतः आता रस्त्यावरचे शिवसैनिक राहिलेले नाहीत, ते आता रस्त्यावरचे भाजप कार्यकर्ते राहिलेले नाहीत. ते एक तर पहिली गोष्ट म्हणजे ते माजी मुख्यमंत्री आहेत, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना महिनाभरापूर्वीच केंद्रीय मंत्रिपद मिळालेलं आहे. ते मंत्रिपद मिळाल्यानंतर मंत्रिपदाबरोबर जबाबदारी येते, वाटेल त्या पद्धतीने ताळतंत्र सोडून बेताल वक्तव्य करण्याचा अधिकार कोणालाच मिळत नाही, कोणत्याच पक्षाच्या याला मिळत नाही. आणि राजकारणाची ती निदान महाराष्ट्रातल्या राजकारणाची ती अशी संस्कृती नव्हती, आपल्याला पूर्ण माहिती आहे की एकमेकांचे राजकारणात कट्टर वैरी असलेले नेते सुद्धा 60, 70, 80, 90 या दशकामध्ये एकमेकांबद्दल आदराने बोलत असत. रस्त्यावर ते प्रचार यात्रेच्या निमित्ताने समोरासमोर आले तर ते अर्धा अर्धा कप पुण्यात हे काकासाहेब गाडगेंच्या बाबतीत अनेकदा घडलेले की प्रतिपक्षाचा काँग्रेसचा विरोधक समोर आला तर ते त्याला बरोबर अर्धा अर्धा चहा पिऊन त्याच्याशी दोन शब्द बोलून पुढे जात असत. तू कोण रे, तू कशाला मध्ये येतो, असली भाषा ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती नव्हती. आणि साहजिकच आहे की त्यांना महाराष्ट्रात राडा घडवून आणायचा होता की काय माहिती नाही, कारण ते पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी याच पद्धतीने बोलत राहिले. 3 दिवस शिवसैनिकांनी संयम पाळला, पण जेव्हा मुख्यमंत्र्याच्या कानाखाली आवाज काढून म्हटल्यावरती शिवसैनिकांचा संयम तुटला तेव्हा पहिली गोष्ट अशी वाटत होती सगळ्यांना, बहुतेक भाजप आणि राणे यांचा तोच अंदाज असणार की या प्रश्नावरती महाविकास आघाडी फूट पडेल, शिवसेना आपल्या नेत्याचा बचाव करण्यासाठी, त्याला डिफेंड करण्यासाठी बाहेर येईल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे या भानगडींपासून दूर राहतील. झालं भलतंच, शिवसेनेपेक्षाही जास्त हिरिरीने आणि त्याला एक वेगळं पर्स्पेक्टिव्ह देण्याचं काम हे NCPने केलं, कारण जयंत पाटलांच्या एका स्टेटमेंटमुळे, जे NCPचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, की हा उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा अपमान नसून हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यामुळे त्याला त्यांनी एक वेगळं परिमाण दिलं. आणि दुसरी गोष्ट अशी घडली की शिवसैनिकांना तर बुस्टर डोस मिळाला, ज्या शिवसैनिकांची संभावना ते षंड आहेत काय आणि भाजप काही करेल तरी तुम्ही गप्प राहता काय, भाजप रोजच्या रोज यांच्या नेत्यांविषयी काय बोलत होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे तुलनेने सभ्य आहेत असं म्हणावं अशी भाषा
प्रवीण दरेकर, राम कदम, किरीट सोमय्या हे सगळे वापरत होते, पण संयम होता त्यांना. सर्वात महत्वाचं उदाहरण म्हणजे रिपब्लिक चॅनेलचे अर्णब गोस्वामी ज्या भाषेमध्ये ए उद्धव तू कहाँ है अशा पद्धतीने बोलत होते, तीच जर शिवसैनिक शिवसेना पूर्वीची असती तर त्यांनी केव्हाच त्या चॅनेलचे तोडफोड करून त्या चॅनेलची वाट लावून टाकली असती. पण सत्ता आल्यानंतर ते शांत होते, पण त्यांच्या अस्मितेला जर कोणी हात घातला तर ते रस्त्यावर येतात आणि मग त्यांच्या प्रचंड एकजुटीचं दर्शन घडतं. हे एकदा नव्हे दोनदा भाजपच्या चुकांमध्ये लक्षात आलं. तुम्हाला आठवत असेल की काही अवघ्या 1.5-2 महिन्यांपूर्वीच शिवसेना भवनावर हल्ला करू वगैरे अशी भाषा वापरली गेली होती, तेव्हा शिवसेना भवनाच्या रक्षणार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि तिथे काय झालं ते माहिती आहे तुम्हाला. हा राडा करणं ही शिवसैनिकांची मूळ स्वभाव प्रकृती आहे. त्याला बूस्टर डोस मिळाला, कधी नव्हे तो युवासेनेला मोठा बूस्टर डोस मिळाला आपली शक्ती दाखवण्यासाठी. महाराष्ट्रातल्या या 6 महिन्यावर येऊन ठेपलेल्या विविध नगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन, महाराष्ट्रातल्या 6 महिन्यांवर आलेल्या विविध महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन युवासेनेचे राज्यभर विविध कार्यक्रम चालू आहेत, जे मीडियात दिसतात दिसत नाहीत. ते वरुण सरदेसाई जे आहेत त्यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. त्यांनी थेट राणे यांच्या बंगल्यासमोर जाऊन राण्यांना आव्हान दिलं. हे शिवसैनिकांना ही भाषा आवडते, त्यामुळे केवळ राणे यांच्या या एका वाक्यामुळे शिवसेनेला बूस्टर डोस मिळाला. एक आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी, उद्धव ठाकरे सरकारने म्हणजे त्यांच्या संयुक्त सरकारने जी काय भूमिका घेतली पॉलिसी कारवाईची ती बरोबर असल्याचं एकत्र दाखवलं. त्यामुळे या तीन पक्षांच्या आघाडीमध्ये मतभेद आहेत का किंवा या तीन पक्षांमध्ये आता काय एकमेकांबद्दल संशयाचं वातावरण झालंय, त्याच्यावर पण साफ पडदा पडला. अर्थात आपल्या सर्वांना माहिती, तुम्हाला माहिती, आपल्या शून्य वाचकांना, श्रोत्यांना, दर्शकांना सर्वांना माहिती आहे की राजकारणात जे दिसतं ते आईसबर्गच्या टीप सारखं असतं. पण तरी सुद्धा आज चित्र असं उभं राहिलंय की शिवसेनेच्या पाठीशी हे तिन्ही पक्ष एकत्र आहे. शिवसेनेला बूस्टर डोस एक आणि हे महाआघाडी अधिक घट्ट झाल्याचं चित्र दोन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला भाजपच्या नेत्यांची खरोखरच केव करावीशी वाटते. भाजपच्या नेत्यांची केव अशासाठी करायची की काय पाळी आली बघा त्यांच्या. म्हणजे एकाच वेळेला देवेंद्र फडणवीस यांना असं सांगावं लागलं की आम्ही नारायण राणे यांच्या वक्तव्याशी सहमत नाही पण आम्ही त्यांच्या पाठीशी, त्याचा अर्थ काय? तुम्ही खणखणीतपणे नारायण राणे यांनी असे उद्गार काढायला नको होते. ते त्यांच्या पदाला शोभणारे नाहीत, ते राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा अवमान करणार आहेत, आम्ही त्याचा निषेध करतो असं करत बोलायला पाहिजे होतं, पण ते त्यांना करता येत नाही. कारण त्यांचं टार्गेट एकच आहे सध्या, ते म्हणजे मुंबई महापालिकेची सत्ता. आणि मुंबई महापालिकेचं राजकारण, अर्थकारण सगळं तुम्हाला माहिती आहे. साधारणपणे 4,500 कोटींपेक्षा जास्त ज्याचा आर्थिक व्यवहार दरवर्षी होतो, त्या महापालिकेची सत्ता गेली 25 वर्ष सलगपणे शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि ती आता हिसकावून घेण्यासाठी आतुर झालेली आहे. आणि मुंबईतल्या भाजपच्या नेत्यांपेक्षा शिवसेनेशी अंगावर घ्यायला म्हणून त्यांनी राण्यांना उभं केलं, तर राण्यांनीच त्यांना अत्यंत खेदजनक परिस्थितीत निर्माण करून ठेवलं. आणि तुम्ही बघा की नारायण राणे ज्यांच्यावरती देवेंद्र फडणवीस यांनीच विधिमंडळात आरोपांची जंत्री वाचली होती, त्यांच्यावर किती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत, कोणकोणत्या खुनापासून अमक्या तमक्या कटात, हे वाचून दाखवणारे देवेंद्र फडणवीस काल नारायण राणे यांच्या बचावासाठी उभे राहिले, हे म्हणजे खेदजनक होतं. आणि हे भाजपने सर्व ओढवून घेतलं असं मला वाटतं. शिवसैनिकांनी राडा करणं, शिवसैनिकांनी हल्ले करणं, शिवसैनिकांनी संतप्त होऊन दगडफेक जाळपोळ करणं हे भारतीय जनता पक्षाला हवं आहे. तुम्हाला आठवत असेल की पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी असेच प्रकार इकडे उचकवण्याचे झाले आणि ते उचकवल्यामुळे इकडे राडे होतील आणि ते राडे झाल्यानंतर आपण त्या सरकारला काही हात लावू शकतो का, कायदा आणि सुव्यवस्थेच्या राखता येत नाही अशी केंद्रातल्या गृह खात्याकडून भूमिका घेऊन असा प्रयत्न झाला होता. आत्ता सुद्धा थेट त्याच धर्तीवरती प्रयत्न होत आहे. आणि शिवसैनिकांनी सुद्धा आज आणि आजपासून पुढचे काही दिवस जर संयम पाळला नाही तर राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीला शिवसैनिक धोका पोचवू शकत आहे
असा अहवाल काही क्षणातच राजभवनवरून दिल्लीला जाऊ शकतो, ते त्यांना हवं आहे. त्यांना राज्यात राडे झालेले हवे आहे. पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये, जितक्या पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचा थेट अवमान करून, त्यांना जाहीररित्या ह्युमिलेट करून त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न झाला, तळागाळावरचे कार्यकर्ते ते एकत्र आले खंबीरपणे आणि त्यांनी निर्णय घेतला की त्यांनी जशास तसं उत्तर दिलंच, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये दोन्ही बाजूने हिंसाचार झाला याच्याबद्दल वाद नाही, पण त्यांनी मतपेटीतनं खऱ्या अर्थाने भाजपला धडा शिकवला आणि तो किती मोठा होता हे तुम्हाला माहितच आहे. म्हणजे हा म्हणजे तसं इथे होऊ शकतं हे भाजपला, म्हणजे 90 सालापासून 89 सालापासून 89 लोकसभेला खऱ्या अर्थाने शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी हातमिळवणी केली, तेव्हापासून ते 14 पर्यंत नीट व्यवस्थित तुफाने नांदत होते. त्या काळामध्ये त्यांना हे कळून चुकायला पाहिजे होतं की शिवसेनेची जी श्रद्धास्थान आहे त्याच्यात एक पहिली गोष्ट बाळासाहेब ठाकरे आहे, दुसरं त्यांचं श्रद्धास्थान आहे ते शिवसेना भवन आहे, तिसरं त्यांचं काय हिंदुत्व असेल किंवा भगवा झेंडा असेल, त्याला जर धक्का लागला तर झाडून सारे शिवसैनिक एकत्र येतात हे या 25-30 वर्षाच्या अनुभवावरून भाजपला कळायला पाहिजे होतं. आणि तुम्ही टार्गेट करताना केव्हाही, मी माझं असं मत आहे की व्यक्तीला टार्गेट करून काहीही होत नाही, व्यक्ती जे धोरण राबवते, व्यक्ती जो कारभार करते तो कारभार तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही व्यक्तिशः समजा केंद्रातल्या मोदी सरकारचे जर विरोधक असाल तर तुम्ही मोदींना व्यक्तिशः टार्गेट करून फायदा नाही, तुम्ही मोदी सरकारच्या कारभारातल्या त्रुटी दाखवल्या पाहिजे, तो जनहिताचा आहे का नाही असं दाखवलं पाहिजे. राणे यांना हे सहज करता आलं, मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या कारभारातच गेल्या 25 वर्षात इतक्या गॅप्स आहेत मोठ्या, अनेक वेळा भाजप नेत्यांनी त्यातल्या भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, अनेकदा त्याच्यातले टक्केवारीचे आरोप झालेले आहेत. हे प्रश्न चर्चेत यायला पाहिजे महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने, का तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवीन आणि त्याला हिरक महोत्सव आहे का अमृत, अरे न समजू देणं हिरक महोत्सव आहे का अमृत महोत्सव आहे. त्यांनी अपमान जर होत असेल आणि तो राणे तर असं म्हणाले की हा राष्ट्रद्रोह आहे असं करणं, मग तिकडे कल्याण सिंग यांना शासकीय इंतमामाने अंत्यसंस्कार दिले जात असताना जो तिरंगा त्यांच्या शवपेटीवर ठेवलेला होता त्याच्यावरती जाऊन, त्या भारतीय तिरंग्यावरती जाऊन नड्डांनी भाजपचा ध्वज अंतरला, हा काय गौरव त्या तिरंग्याचा? समाजाला भेडसवणारे सामाजिक, समाजाला भेडसवणारे नागरी समस्यांचे प्रश्न इश्यू करायला पाहिजे. नारायण राणे यांनी केवळ उद्धव ठाकरे हे टार्गेट केलं आणि ते त्यांच्या अंगाशी आलं असं मला वाटतं. सर अजून एक वेगळाच विचार मनात येतोय, तो असा की आज महाराष्ट्र सरकारमधलं गृह खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, एवढा मोठा निर्णय एखाद्या सिटिंग केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा हा अर्थातच महाविकास आघाडी सरकारनं एकमुखानं घेतला असावा असं वाटतं. तर या सगळ्या घटनाक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची भूमिका काय आहे, विशेषतः भाजप आणि शिवसेना यांच्यात पुन्हा युतीच होऊ नये अशी तजवीज राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि काँग्रेसनं विशेषतः राष्ट्रवादीनं या घटनेतून केली आहे का? या दोन पक्षांची सत्ता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ ऋतुराज चव्हाण सोनिया गांधींची काँग्रेस, या दोघांची सत्ता तूर्तास तरी महाराष्ट्राची सत्ता जी त्यांच्या वाट्याला आली आहे ती केवळ शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात जितकी म्हणून मतभेदाची दरी वाढत राहील तितकी शिवसेनेला पण सत्तेची गरज आहे आणि शिवसेनेला सत्तेच्या गरजेसाठी त्यांना या दोन पक्षांशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे ही जाणीवपूर्वक चाल खेळली गेली असेल यात शंकाच नाही. पण आपण एक लक्षात घ्या की भुजबळांनी पण असाच एक 20-22 वर्षांपूर्वी एक गृहमंत्री असताना छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचा एक खेळ उभा केला होता महाराष्ट्रात. तो एक्झॅक्टली काल जसा झाला त्याच धर्तीवर होता, पण त्याच्यात भुजबळ पूर्णपणे फसले होते कारण तांत्रिक कारणास्तव ती अटक सुद्धा दाखवता आली नाही. इथे हा निर्णय अत्यंत विचारांती, म्हणजे गृह खात्यातल्या तज्ज्ञ लोकांशी, तज्ज्ञ कायदे पंडितांशी, पोलीस अधिकाऱ्यांशी यांच्या संगनमतांनी आणि जाणीवपूर्वक ठरवून राबवला गेला यात शंकाच नाही. कारण इतक्या तातडीने जी अटक झाली नाशिकहून पथक येणे वगैरे, असं जे नाशिकहून आपल्याला
कोकणात पथक पाठवणे म्हणजे काय प्रकार आहे हे कोणी ना महाराष्ट्राचा भूगोल माहित असलेला माणूस सांगू शकेल. हे सगळं जे झालं हे विचार करून झालेलं आहे, म्हणजे हे माझ्या मताने हे चुकीचं झालंय काही प्रमाणात. इतकी घिसडघाई आणि इतकं महत्व नारायण राणे यांना द्यायलाच नको होतं. हे इतक्या सिस्टमॅटिकली झाले आणि कोर्टात हे टिकलं. अटक होण्याचं प्रकरण कोर्टात गेलं, कोर्टाने त्याला जामीन दिला नारायण राणेंना, त्याचा अर्थ स्पष्ट आहे हे ठरवून केलं. आणि याच्या मागे एनसीपीची ही तुम्ही जे म्हणताय तशी नीती सहज असू शकते की होईल तेवढी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये दरी निर्माण करते. सर, तुम्ही जे सगळं म्हणताय ते मान्य आहे, पण एका बाजूला महाराष्ट्राला इतिहास असणारा आचार्य अत्रेंपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंतचा वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तृत्वाचा इतिहास आणि त्याला ज्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सामोरा गेला होता ही एक बाजू, आणि दुसऱ्या बाजूला कितीही आपण नाही म्हणलं याचे राजकीय फायदे कितीही असले तरीसुद्धा एका सिटिंग केंद्रीय मंत्र्याला अटक करणं, कारण सर मी ज्यावेळी वाचलं त्यावेळी असं लक्षात आलं की ही अशी अटक फक्त आजपर्यंतच्या इतिहासात तिसऱ्यांदा झाली आहे आणि या आधीच्या दोन अटका झाल्या त्याच्या पाठीमागं घोटाळा आणि आर्थिक मुद्द्यांचा समावेश होता. तर ह्या घटनेमुळं देशात राज्याचं नाव आणि ओव्हरऑलच देशाचं जगात नाव खराब होत नाही का, आणि आपण फार पोलराइज्ड व्हायला लागलो आहे का या सगळ्या घटनांमुळे? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्या हातातल्या कायद्यांचा वापर करून राज्य सरकारने, तो कायदा आहे त्यांनी बेकायदा अटक केलेली नाही, ती केलेली अटक कोर्टात टिकली आहे. त्यामुळे कायद्यांचा वापर करून जर तुम्ही अशा प्रकारे समोरच्या प्रतिपक्षातल्या विरोधी पक्षातल्या नेत्याला आपला इंगा दाखवू इच्छित असणार तर हे तुम्ही अत्यंत चुकीचं केलं आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही इतके दिवस केंद्र सरकार आपल्या हातातल्या तपास यंत्रणा, मग ते ईडी असो किंवा सीबीआय असो किंवा नार्कोटिक ब्युरो असो, यांचा वापर करून विरोधी पक्षीय नेत्यांवरती नाना प्रकारचे जाळी टाकत होतात आणि सोडाचं राजकारण करत होतात असं तुम्ही बोलत होता. तुम्ही पण नेमकं तेच केलं आहे. हा काही इतका मोठा गंभीर गुन्हा नव्हता, हे बेताल वक्तव्य होतं, हे औचित्याला सोडून केलेलं वक्तव्य होतं, पण ह्याच्याबद्दल त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर खटले चालवून त्यांना कोर्टात धाडावं इतक्या मोठ्या स्वरूपाचा हा काही हे काही वक्तव्य नव्हतं. हे काही हिंसाचाराला चिथावणं देणारं वक्तव्य नव्हतं, हे काही अतिरेकी कारवायांना चिथावणं देणारं वक्तव्य नव्हतं. आणि तुम्ही त्याच्यावर कायद्यानुसार केलेली कारवाई योग्य आहे असं कोर्टातच ठरलंय. आता हायकोर्टात त्या गुन्हे काय आहेत त्याचा मुंबई उच्च न्यायालयात आज उद्या काही फैसला होईल ही गोष्ट अलायदा, पण तुर्तास तरी खालच्या कोर्टाने ज्या अर्थी अटक प्रक्रिया मंजूर करून आरोप पत्र दाखल करून घेतलं आणि नंतर जामीन दिला त्याचा अर्थ न्यायालयाने एका स्तरावरती ते मान्य झालेलं आहे. पण तुम्ही हे करायला नको होतं, कारण याचा बदला आता या सुडाच्या राजकारणाची जी पेटलेली आग आहे ती एकंदरीत समाजकारण आणि सामान्य माणसाला हानी पोहोचवणारी आहे, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हानी पोहोचवणारी आहे. कारण उद्या याचा बदला जर घ्यायचा भाजपने ठरवलं तर भाजपकडे किती चौकशा यंत्रणा आहेत हे आपल्याला माहिती आहे. केंद्रातल्या अमित शहांसारखा माणूस तिथे आहे आणि तुमच्यातल्या कितीही नेत्यांवरती, या तिन्ही पक्षातल्या किती नेत्यांवर कोणकोणते आरोप झाले आहेत त्याचा बदला ते सहज घेऊ शकतात. म्हणजे उद्या एखाद्या मंत्र्याला अटक झाली, उद्या एखाद्या कारखान्यावर साखर कारखान्याची चौकशी लागली आणि कोणावर काही आरोप झाले तर आता तुम्हाला सुडाचं राजकारण केंद्र सरकार करत आहे असं बोलायला जागा उरलेली नाही. याचा अजून एक अर्थ असं म्हणायचा का की महाराष्ट्रात सुद्धा सुडाचं राजकारण चालू झालंय, ज्याची सुरुवात तर झाली आहे पण शेवट कुठं जाईल ते माहीत नाही. पश्चिम बंगालच्या दिशेनं आपण चाललो आहे आणि एकूणातच भविष्यातील राजकारणाला गेम चेंजर ठरेल असा कालचा दिवस होता का? महाराष्ट्रातल्या राजकारणातली सभ्यता आणि संस्कृती आणि संयम, सभ्यता संयम आणि सुसंस्कृतपणा या तिन्ही बाबतीत त्या कालच्या एका दिवसात राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी धुळीस मिळवत. मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही जो मुद्दा मांडला की क्षणिक स्वार्थापोटी शिवसेना आणि भाजप यांच्यातली दरी वाढावी म्हणून एनसीपीने या विषयाला खतपाणी घालून अटकेचं फरमान जारी केलं काय आपल्या आपल्या खात्याकडे आपल्या नेत्याकडे असलेल्या खात्यामार्फत, तर ते करायला नको होतं पवारसाहेबांनी. पवारसाहेबांनी नंतर जे बोलले की मी राणे यांना किंमत देत नाही, तुम्ही जर राणे यांना किंमत देत नाही, राणे यांच्या वक्तव्यांना किंमत देत नाही, राणे काय आहेत ते मला माहित आहे असं पवार नंतर बोलले. पवारांनी काही सगळा प्रकार थांबवायला पाहिजे होता आणि सांगायला पाहिजे होतं की गुन्हे दाखल झाले त्या शिवसैनिकांच्या भावना आहेत, आपण काहीही कारवाई करूया नको,
त्यांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या, असं जर पवार म्हणाले असते तर ते अधिक सुसंस्कृतपणाचं लक्षण ठरलं असतं. पण आता असं झालं आहे की पक्ष कोणताही असो तो समाजकारणाचा, सामाजिक हिताचा, आर्थिक समाजाच्या शेवटच्या स्तरावरील दुर्बल घटकांच्या आर्थिक फायद्याचा विचार कधीच करत नाही. जो तो त्या त्या दिवसापुरता राजकीय स्वार्थाचा विचार करतो, त्यातून हे सगळं बिघडलं आहे. आणि महाराष्ट्रासारख्या राजकारणाला, हे राज्याला हे अजिबात न शोभणारं असं समाजकारण आणि राजकारण असं दोन्ही काल घडलं असं मला वाटतं. सर, तुम्ही जसं म्हणालात त्या पद्धतीनं महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत, तर आत्ता ही जी घटना काल घडली किंवा भविष्यातील काही दिवसात ही घटना अधिक उलगडत जाईल, त्याचे नक्की राजकीय परिणाम काय होणार आहेत आणि विशेषत महापालिका निवडणुकांवरती ते काय होणार आहेत? आपण फक्त मुंबई महापालिका, मी पण मगाशी मुंबई महापालिकात म्हणालो, आपण आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तेवढंच मोल, मोल हा शब्द इन्व्हर्टेड मध्ये टाकतो मी, तेवढंच मोल मुंबई महापालिका इतकं पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांना आहे. आणि ते आता दोन पक्षांचं टार्गेट आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका ही राष्ट्रवादीला आपल्या ताब्यात या निवडणुकीनंतरही हवी आहे, आणि मुंबई ठाणे ही शिवसेनेला हवी आहे. आणि त्या दोन्ही महापालिकांसाठी त्यावर आपली सत्ता असावी म्हणून भाजप टर्फीने रिंगणात उतरणार यात शंका नाही. आजच्या घडीला जर विचार केला, तुमच्या प्रश्नाचं उत्तरच देतो मी, की ॲज ऑन टुडे जर बघितलं तर शिवसैनिकांना मिळालेला मोठा बूस्टर डोस, त्यांचा झालेला अपमान आणि त्या अपमानाविरुद्ध पूर्वीची पंचवीस उदाहरणं सांगता येतील ती आता सांगण्याची गरज नाही, ती आता महाराष्ट्राला सगळे ठाऊ झाले की असा अपमान झाला की शिवसैनिक जिद्दीने रस्त्यावर उतरतात असं नव्हे तर ते इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये सुद्धा तेवढंच काम करतात. म्हणजे अमित शहा यांनी जी 50 प्रमुख योजना राबवली, एकेका मतदार यादीतल्या एका पानाला एक नेत्याने माहिती, हे वर्षानुवर्ष शिवसैनिक शाखाशाखांमधनं करत आले. त्यारे ह्या सगळ्या टिळकवाडीचा एरिया आहे, तिथे तू राहतोस विनायक पाचलगे, तू तो बघायचा, इकडे प्रकाश अकोलकर राहतात सुंदरवन अंधेरीमध्ये, तिथे त्यांनी तो एरिया बघायचा. गवगवा खूप मोठा झाला अमित शहा यांनी उभ्या केलेल्या यंत्रणेचा. त्यामुळे इलेक्टोरल पॉलिटिक्स काय हे शिवसैनिकांना पण माहिती आहे, आणि त्या इलेक्टोरल पॉलिटिक्सच्या जोरावरच मुंबईतल्या मराठी माणसांचा टक्का कमी होत असतानाही गेले 25 वर्ष, कितीही बीजेपीने गेल्या वेळेला मोठी टक्कर दिली असली तरी तरी सुद्धा त्यांनी आपल्या हातातून जाऊ दिलं नाही. आणि आता तर त्यांना बूस्टर डोस मिळाला आहे, त्यामुळे माझ्या दृष्टीने क्षणिक आजच्या दिवसाचा राजकीय फायदा, राजकारणात उद्या काय होईल काहीही सांगता येत नाही, आजच्या दिवसाचा फायदा हा महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष अधिक ठामपणे एका मुद्द्यावर उभे आहेत हे समाजाला दिसून आलं, राज्याला दिसून आलं, देशाला दिसून आलं, आणि शिवसैनिक हे ताकदीने लढू शकतात हे दिसून आलं. मला वाटतं एवढा या एका गोष्टीचा आजच्या दिवसाचा फायदा आहे. राजकारणात उद्या काय होईल आणि अजूनही काही केंद्राने जाळी टाकली तर शिवसेनेला परत भाजप बरोबर जावं लागेल का पवार साहेबच भाजप बरोबर कदाचित जातील आपल्या सगळ्या पक्षाच्या पुढच्या भवितव्याचा विचार करून, हे राजकारणात आज सांगता येत नाही. उद्या काय होईल ते राजकारणात, मोस्ट अनप्रेडिक्टेबल गेम ऑन द अर्थ इज पॉलिटिक्स असं म्हणतात ते अगदी खरं आहे. त्यामुळे आजच्या घडीला मला असं दिसतं की फायदा शिवसेना आणि महाविकास आघाडी यांना झालेला आहे. अकोलकर सर, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला थिंक बँकसाठी आणि या घटनेचं विश्लेषण केलं, ते सुद्धा अगदी घटना घडल्यानंतर काही तासांच्या आत. त्यामुळे थिंक बँककडून तुमचे खूप खूप आभार. आणि पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या विषयांवरती तुम्हाला थिंक बँकवरती बघायला आवडेल, पण आधी इथंच थांबूया. धन्यवाद.